आणि सहकार महाविकास आघाडीतील सहकारी काँग्रेस राष्ट्रवादी आरपीआय सर्व बांधवांना भगिनींना म्हणतो, आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे. मी केवळ शाखा भेटीचा कार्यक्रम जाहीर केला तर जणू काही आपण लोकसभा जिंकल्यासारखं वातावरण या लोकसभा कोणीतरी असं म्हणाल की आधी रस्त्यावरती आले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. अरे मी व्यंगचित्रकाराचा मुलगा आहे, चित्रकला आणि केव्हा कसं काढायचं. त्याच्यामुळे आता त्यांचे दिल्लीचे रस्ते बंद झाले, आज आपण रस्त्यावरती आलेलो आहोत, रस्त्यावरती उतरलोय. आता यापुढे इथून गद्दार दिल्लीत जाता कामा नये. मी मुद्दामून आज आलो कारण काही जण असं सांगत होते की उद्योजकांचे कल्याणमध्ये ठाण्यामध्ये सगळीकडे वाट बघताय. मी मातोश्रीमध्ये जेव्हा बोलवत होतो काही मुस्लिम अधिकारी येऊन भेटतात, पण आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला मी तुमच्या शाखेमध्ये आलेलो आहे. मला खरंच आनंद होतोय की नुसतं शाखेत आलो तर एवढी गर्दी आहे, पण ही गर्दी आज मी आलोय म्हणून एका रोज तुम्ही येता शाखेत. बघा मी उद्या परवा कधी येईल, कारण आता लोकशाही मधलं युद्ध सुरू झालेलं आहे. मोबाईल खाली करा, केवळ शिवसेनेसाठी नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी ज्या पद्धतीने काल परवाकडे निकाल दिला गेला, शिवसेना कोणाची इकडे येऊन विचारा, हिंमत असेल तर लोकांकडे जा आणि आला तर सांगतो की जास्त आहे, हिंमत असेल तर सांगा शिवसेने भिंगायची म्हणून. तिकडे कडेकोट बंदोबस्तात बसून तुम्ही कोणाची शिवसेना निर्णय देऊ शकत नाही, लोकांकडे आम्ही जसा आलो तसा. आणखी मोठी गर्दी करायची करा, मी येऊन उभा राहतो, तुम्ही येऊन उभे राहा आणि जनतेला ठरू द्या शिवसेना कोणाची. राजन तुम्ही आज इकडे, ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो आपलं सरकार होत, आपण काही वचन या जनतेला दिली होती. उदाहरणार्थ नवीन विमानतळाचं नाव भीमा पाटील. काय आता बसले ते कुठे काय करताय? आम्ही तर दिलं होतं ना छत्रपती संभाजीनगर नामकरण नामांतर मी केलं माझ्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत घेऊन. त्याच वेळेला संभाजीनगरच्या विमानतळाचं नाव सुद्धा छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळ असं आपण केलेलं आहे. अयोध्येच्या विमानतळाला नाव दिलं, आणखी कोणाला नाव दिलं हरकत नाही, द्या. महर्षी वाल्मिकीचं दिलं ना काय. तसंच इथे दिवा पाटलांचं नाव आणि तिकडे संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देणार की नाही हे सांगा. दिवा पाटलांची जयंती आज आजच. हा आता मला इकडे योगायोगाने आठवलेला विषय म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, मला अजिबात माहिती नव्हतं आज जयंती. खरं ते सांगतो म्हणजे मी मनापासून काम केलं होतं, म्हणजे असे सगळे थापा मारणारी लोक आता त्यांच्यावरती मंदिरं साफ करतायत.
मंदिर चांगलं आहे, थोडं तेवढं तरी पुण्य मिळेल कदाचित. लोकांना जे आजपर्यंत तुम्ही फसवत फसवत आलाय त्याच्यामुळे नाही मिळणार. तुम्ही त्यांना अजिबात त्याच्या माझ्या क्षमता दाखवायला तयार नाही. मी काय बोलू आता, असं नाही की मी गद्दाराला पुन्हा संधी देईल, अजिबात नाही. डोंबिवलीची शाखा पळवली, तोडली उघडची तोडली, आपलं सरकार एवढे मग यांचं कंबर फक्त हे सरकार असंच येणार नाही. तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली तर आणि तरच येणार आहे. तुमच्या मनामध्ये जो संताप आहे तो संताप मतपेटीत तुम्ही उतरवला पाहिजे. तुम्ही म्हणजे तुम्ही तर कार्यकर्ते आहात, तुमच्या माध्यमातून प्रेमी मतदारांना तुम्ही आणलं पाहिजे. ठीक आहे साहेबांना मुख्यमंत्री करायचंय. मी फक्त मला खरंच मनापासून आनंद झालाय की बरेच दिवस माझ्या मनात इच्छा होती की कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात फक्त शाखा भेटी कराव्या आणि त्यानिमित्ताने मी आज इथे आलो. भाषण एकदा द्यायला सुरुवात केली तर खूप मोठं भाषण होईल म्हणून मी वेळेमध्ये थांबतोय. कारण 23 जानेवारीला शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिनी आपण नाशिकला भेटणार आहोत आणि त्याच्या आधी 22 जानेवारीला नाशिकच्या फिरावचे आपण आरती सुद्धा करणार आहोत. त्यावेळेला विस्ताराने माझा जे बोलायचं ते बोलेन, पण तुमचं सगळ्यांनी एक हात वरतून निश्चय करा. काही झालं तरी गद्दारांची घराणेशाही, गद्दारांची घराणेशाही या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाळून टाकल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय. जय हिंद.